आमदारांनी अत्यंत कमी वेळात कामांचा डोंगर केला आहे. निधी कसा आणायचा ते महेंद्र थोरवे, भरत गोगावले, महेंद्र दळवी यांना माहीत आहे. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी दीपस्तंभ आहेत. त्यांनी अनेकांचे संसार वाचवले. आप्पासाहेबही ते काम करत आहेत. जगभरात नाही तितकी मोठी मूर्ती येथे उभी केली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्जत येथे केले आहे. कर्जत शहरात प्रवेशद्वारावर उभारलेल्या महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्यात आलेल्या स्वागत कमानीचे उल्हास नदी किनारी प्रति पंढरपूर आळंदी करण्यात आली असून या ठिकाणी विठ्ठलाची 52 फूट उंच मूर्ती उभारण्यात आली आहे. या मूर्तीचे दहिवली चौक येथे धर्मवीर संभाजी महाराज स्मारकाचे, जिजामाता उद्यानातील शिवसृष्टीचे, तसेच कर्जत शहरात प्रशासकीय भवनाचा लोकार्पण आणि भजन सम्राट गजानन बुवा पाटील सभागृहाचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कर्जत खालापूर तालुक्यातील 8 दिंड्यातील वारकरी यामध्ये सामील झाले होते. तसेच 90 कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचाही शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरत गोगावले, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.